सांग तिला दात पाडायला. हा म्हणले चॉकलेट देऊ नका तिला. प्राईस जी आहे ती जास्त काहीच नाही आणि कपडा हलका नाही म्हणता येणार. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागचे 2 दिवस माझी तब्येत थोडीशी खराब होती, आता बरं वाटतंय. आणि गुरुपौर्णिमेचा व्लॉग पण त्याच्यामुळे थोडासा लेट आला होता. शॉर्ट व्हिडिओ पण मी तोच टाकला गुरुपौर्णिमा विशेषबद्दल त्याच्याबद्दलचा. आणि त्याच्यावरती बऱ्याच कमेंट आल्यात बऱ्याच ताईंच्या साडीबद्दलच्या, की पल्लवीची आणि माझी साडी जी आहे ती खूप छान दिसते म्हणून. तुम्ही कुठून घेतलेली आहे, तुम्ही जे ब्लाऊज शिवले ते कुठे शिवले, घरी शिवले का, आणि साडीचा कपडा कसा आहे, ऑनलाईन घेतली असेल तर लिंक पाठवा, हे बरेच प्रश्न आलेत. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर भेटून जातील. आणि लिंक पण मी त्या साडीची देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेकआउट करू शकता. बाकी मग आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लास्टपर्यंत बघा. आणि त्याच्या अगोदर एक सांगायचं मला की व्हिडिओला जितके व्ह्यूज येत आहेत पण लाईक खूप कमी येतात. बऱ्याच ताई काय करतात, विसरतात लाईक करायचं. तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी का आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. बाकी मग कमेंटमध्ये तुमची राय पण व्हिडिओबद्दलची कळवत जा. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे लास्टपर्यंत नक्की बघा, बरंच काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सध्या तरी मी एकटीच घरी आहे, थोडंसं बोर होते कारण की प्रिया आणि प्रक्षिता शाळेत गेलेत आणि पल्लवी तिचे मिस्टर डेंटिस्टकडे गेलेत, थोड्या वेळात येतील. आणि मग पल्लवी आल्याच्या नंतर मग आमचं दुपारचं जेवण होईल. पल्लवी आणि मी दुपारचं जेवण दोघी सोबतच करतो. लवकर आली, लवकर आली, काय झालं? शूज बाहेर काढ, बाहेर काढ मग शूज. मीच काढू का? आंटी जायले नाही, आंटी आले आता तर शॉपिंग ला. नाही मी नव्हते गेले, विचार ना आंटी, सांग तिला. तिला दाखवायला आणायचं की दात उद्या दिसते बघ मी तुला दात उद्या. काय केले चॉकलेट तिला रोज रोज स्कूल मध्ये राहिली म्हणे चॉकलेट. हा म्हणले चॉकलेट देऊ नका तिला. किती मधात घुसती का? अंग मधात घुसती. भतारे नाही, गट्टे की सब्जी, गट्टे गट्टे की सब्जी. आंटीला दिसू दे, उसळ तुलाच द्यायलात ना मग आंटी, तुलाच द्यायलात. तुला आवडत उसळ? आताच जेवण हे करून झाले आणि प्रियान पण आला आता शाळेतून. हे बघा फ्रेश व्हा, आता कपडे गिपडे बदला, कपडे बदल, बॅग काय पर छान बनवली पर्स. काय पेस्ट केलं त्याच्यावर तू? हे स्टिच तूच केलंस का? आता ना टोचली घेसली बरी नाही तुला सुई. तुला तर सांगितलं ना मॅडम ना आणा म्हणून. छान आयडिया. तर हे बघा, ह्या साड्याबद्दलचे बरेच कमेंट आलेले होत्या की ताई तुम्ही ही साडी कुठून घेतली म्हणून. तर आमच्या दोघींची जी साडी आहे सेमच आहे, फक्त कलर वेगळा घेतला आहे. कपडा वगैरे बोलायचं झालं तर कपडा एवढा काही भारी पण नाही आणि एवढा हलका पण नाही, म्हणजे आपण घालू शकतो. तर हे जे आहे याचं ब्लाऊज तुम्हाला दाखवते बघा. ब्लाऊज एवढा आम्ही डिझायनर वगैरे काही नाही शिवलं, बॅकसाईडचा जो गोळा आहे सिम्पल आहे, फक्त गोलच आहे आणि इथे बंद टाकलेत फक्त. आणि स्लीव्हजचं म्हणाल तर स्लीव्हज जे आहेत
अशा प्रकारे आहेत गोपीबाया ज्या आहेत त्याच पद्धतीच्या. फक्त गोपीबायाला कसं असतं की इथे गोट असतो आणि याला इथे अशी ब्रॉड थोडीशी लेस ही लावलेली आहे, नक्की लावली. त्याच्यामुळे ह्याचा लुक थोडासा चेंज झाला आणि छान वाटते ब्लाऊज. दोघींनी पण आम्ही सेमच शिवलं आहे, गळा पण तिचा पण सेमच आहे गोल पल्लवीच्या ब्लाऊजचा. आणि आता कपड्याचं जर सांगायचं झालं तर आजकाल सगळ्यांनाच ना प्रत्येक सण असो किंवा कुठला कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला म्हणजे प्रत्येक सणाला वेगळी साडी प्रत्येक लेडीज घेतातच. त्याच्यामुळे जास्त भारीची घेण्यापेक्षा मला तरी वाटते की कमी प्राईजमध्ये आपण जर का चांगली साडी भेटत असेल तर घालायला काही हरकत नाही, कारण की ती साडी आपण जास्त वेळेस घालत नाही सारखी सारखी. प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर तीच साडी काही येत नाही घालण्यात. त्याच्यामुळे जास्त पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा कमी पैशामध्ये होत असेल, चांगल्या साड्या येत असतील तर घ्यायला काय हरकत आहे. याची प्राईस जी आहे ती जास्त काहीच नाही आणि कपडा हलका नाही म्हणता येणार, ठीक आहे, ओके आहे. कपडा थोडासा सिल्क टाईप आहे, थोडासा शायनिंग पण आहे कपड्याला. पदरच थोडासा जो आहे तो सिमिलरच आहे साडीच्या कलरला, मॅच करतो थोडा थोडासा. मला वाटते की थोडा गोल्डन असला तर आणखीन छान दिसला असता. आणि नखीची डिझाईन जी आहे ती पण खूप छान आहे. आता किंमत जर सांगायचं झालं तर ह्या काळा साड्यांची किंमत आहे प्रत्येकी 600 रुपये. ही 600ला आणि ही 600ला अशा ह्या दोन साड्या बसलेल्या आहेत. हिच्या पण साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते छान आहे. पदर जो आहे तिचा थोडासा वेगळा आला आहे बघा, अशा पद्धतीचा हा पदर आहे. तर साडीचा कपडा ठीक आहे, तुम्ही घेऊ शकतात. आणि ऑनलाईनचा थोडासा प्रॉब्लेम असतो की जेव्हा आपण ऑनलाईन घ्यायचं म्हणलं की आपल्याला वाटतं की कमी प्राईजमध्ये चांगली क्वालिटी यायला पाहिजे, पण तसं नसतं. जशी आपण प्राईज घेतलेली आहे त्या प्राईजनुसार कपडा येतो. तर 600च्या मानाने मला तरी वाटतं की ठीक आहे म्हणून कपडा आणि सगळंच म्हणजे छान लुक दिसतं ह्या साडीमुळं. आणि 600ला घेतली ही साडी, ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच घ्या, तुम्ही साडी घेऊ शकतात. आणि एखाद म्हणजे जर का तुम्हाला खूपच भारी पाहिजे असेल साडी तर तुम्ही ही साडी घेऊ नका, कारण की इतकी पण भारी साडी नाही आहे म्हणजे कपडा याचा. पण घालू शकतो आपण. घातल्याच्या नंतर बऱ्याच जणी मला इथे सुद्धा व्हिडिओमध्ये तर बऱ्याच जणं म्हणलेले आहेत आणि इथे पण आमच्या शेजारी म्हणजे म्हणतात की साड्या खूप छान आहेत म्हणून. आईने पण माझ्या बघितलं तर आई पण म्हणत होती की छान आहे साडी म्हणून, किमतीच्या मानाने आणि घातल्याच्या नंतर. प्राईजचा किमतीचा किंवा मग क्वालिटीचा विषय नसतो, दिसण्यावर असतं ते कलर कॉम्बिनेशन किंवा घातल्याच्या नंतर साडी कशी दिसते त्याच्यावर ते असतं. तर दोन्ही साड्या एकदम छान आहेत, तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घ्या. आणि बस आता हां, ब्लाऊज आणखीन एक प्रश्न की हे ब्लाऊज तुम्ही घरी शिवलेत का? तर नाही, ब्लाऊज मी घरी नाही शिवले यावेळेस, थोडासा कंटाळा आला होता मला आणि गडबड पण होती, आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळे पिको फॉल करायला टाकले त्याच ताईकडे आणि त्याच ताईने हे ब्लाऊज शिवून दिलेले आहेत. बाहेरूनच यावेळेस मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की ब्लाऊज मी बाहेर शिवायला टाकणार आहे यावेळेस म्हणून, कारण की दोघीचे शिवायचं म्हणलं की थोडासा टाईम जातो आणि त्याच्यामुळे बाहेर टाकलेले परवडतात. एखाद्या वेळेस अर्जंट जर असेल मला कधी तर मी बाहेर टाकत असते, नाहीतर मग घरी शिवलेलं मला चांगलं वाटतं. छान शिवलेत, परफेक्ट आले आम्हाला दोघीला पण. तर चला, तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच तुम्हाला भेटले असतील ह्या साड्याबद्दलचे. तर आणखीन काही असेल प्रश्न तर कमेंटमध्ये विचारू शकता. भैयाने पण फोटो काढून घेते बोलून एवढं मोठं. मी असा केला फोटो आणि तो चांगलं तोंड कर ना, तोंड बघा ना कसं करेल. चांगलं तोंड कर, येईना झाले. प्रक्षिताकडे बस. भैया मला
तू फेमस झालेला आहेस काय? काय करतो तिकडे मोबाईल आण इकडे आता बस झालं चला काय आलाय बस झालं चला चला जेवण करायचं चला आता ए प्रचिता काय तस तस ए तिच्याकडे बघा बस झालं थोडं असते काय छान दिसत ना फोटो काय करायली तू काय करायली अग चला चालू काय करायली सर का अवतार बघ कसा करून टाकलं केस माझे पडशील चल आम्हाला काय आणायचं नीट विचारायचं तर इतके दिवस तुम्हाला मी पाऊस येत नाही म्हणून असं सांगत होते पण आता पाऊस इतका चालू आहे 8 दिवस झालं जोरात पण नाही पण भुरभुरी दिवसभर थोडा तरी पाऊस चालूच आहे म्हणजे कपडे वगैरे धुतले की बाहेर हे करायचा प्रश्नच नाही वाळू घालायचा घरातच वाळू घालायला लागेल बाहेर पण आमच्या इथे म्हणजे पायऱ्याच्या समोर तिथं वाळू घालता येतात म्हणजे तर हवा लागत नाही काही नाही कपडे तसेच वळले राहतात वास येते कपड्याचा त्याच्यामुळे इथं पल्लवीने काय केलं आहे इथं दोरी बांधली बेडरूमच्या बाहेरच म्हणजे फॅनचा इथं एक फॅन आहे फॅन लावलेला असला रात्रभर की कपडे वाळतात आणि कपड्याचा वास पण येत नाही त्याच्यामुळे घरातच कपडे वाळायले सध्या 8 दिवस झालं तरी आणि आज पण दिवसभर आभाळ होतं थोडा थोडा पाऊस पण होता खूप जोराचा नाही पण आहे बरा पाऊस आहे सध्या तरी आणि चला तर मग आजचा पूर्ण दिवसभराचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये विचारत जा मी त्याचा रिप्लाय तरी देण्याचा प्रयत्न करेन भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.